आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी पालिकेचं दुर्लक्ष, थोरात चौकात भटक्या कुत्र्यांचा त्रास, आरोग्य विभागानं लक्ष द्यावं, केली मागणी. इचलकरंजी नगरपालिकेचा आरोग्य विभाग अगदी ढिला पडला आहे. तुम्ही म्हणाल मी असं का म्हणते, मंगळवार आणि शुक्रवार अशा दोन दिवशी इचलकरंजीतल्या थिएटर चौकात बाजार भरतो आणि बाजाराच्या निमित्ताने विभागातले सगळे नागरिक इथे आलेले असतात. बाजारात गाय बैल अशी दावी नसलेली जनावरही दिसतात आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचाही सुळसुळाट येथे असतो. मासे विक्रीही असते, यामुळे अगदी बिनधास्तपणे भटकी कुत्री बाजारात फिरत असतात. वयोवृद्ध नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना भीतीच्या छायेत वावरावं लागतं. कुत्र्यांच्यात अंतर्गत वाद होतात, भुंकतात आणि याचा विपरीत परिणाम नागरिक भयभीत होत आहेत आणि याचं नगरपालिकेला अपयश आलं आहे. वास्तविकरित्या प्राणी मात्रावर दया करून त्यांच्यासाठी वेगळी सोय पालिकेनं करावी. नगराध्यक्षा वकील असल्यानं त्यांच्याकडून खूप लोकांच्या अपेक्षा आहेत. सौ अलकाताई स्वामी यांनी कायदेशीर मार्ग काढून लोकांना भीतीच्या छायेतून दूर करावं. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.